भाई अमेरिका में अपने को एड्रेस पूछेगा तो अपन क्या बोलेंगे? धोबी पापा इंग्लिश में क्या बोलेंगे? वॉशिंगटन वॉशिंगटन। तेरा कंट्री में आकर अपना छाती खुशी से फूल गया। इन योर कंट्री विथ हैप्पीनेस माई चेस्ट बिकम ग्रेस। आता मुन्ना भाई कधी येणार आहे अमेरिकेला हे तर नाही माहिती, पण जर तुम्हाला अमेरिकेला यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। आजचा व्हिडिओ आहे अशा लोकांसाठी ज्यांना अमेरिकेला यायचंय आणि एक अंदाज हवाय की किती खर्च येऊ शकतो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही अमेरिकेत ऍज अ टुरिस्ट फिरण्यासाठी येणार असाल, इथली प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी येणार असाल, तर किती खर्च येऊ शकतो। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स किंवा हे माझं पर्सनल मत आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पण मी जी माहिती तुम्हाला देते ती अगदी जशाला तशीच असेल आणि तेवढाच खर्च तुम्हाला येईल असं नाहीये। तुम्ही कुठल्या प्रकारचं हॉटेल बुक करता, कोणती फ्लाईट बुक करता, कधी बुक करता, किती वेळ आधी बुक करता, ऐन टायमिंगला बुक करता, त्यावरती तो सगळा खर्च डिपेंड करतो। बी अ स्मार्ट ट्रॅव्हलर, मी यासाठी म्हणते की जर तुम्ही स्मार्ट ट्रॅव्हलर असाल तर तुम्ही तुमची ट्रिप खूप ऍडव्हान्समध्ये प्लॅन कराल। जर तुम्ही तुमची ट्रिप एक 6 महिने ऍडव्हान्समध्ये जर प्लॅन केली तर तुम्हाला सगळीकडे पैशांची बचत होईल। मग ते हॉटेल्स असू देत, तुमचे फ्लाईटचे तिकीट्स असू देत किंवा अजूनही काही इतर खर्च असू देत। जर तुम्ही तुमची ट्रिप लवकर प्लॅन केली तर तुमचा खर्च कमी होईल। आणि तीच ट्रिप जर तुम्ही खूप उशिरा प्लॅन केली की समजा मला आता जूनमध्ये जायचंय आणि मी मे मध्ये ट्रिप प्लॅन करते तर तुम्हाला मात्र खर्च जास्त येणार आहे। तो कसा आहे काय आहे आपण त्यावर येऊयात। पण मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की जर तुम्ही अमेरिकेला ट्रिप प्लॅन करत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की ती तुम्ही कमीत कमी 7 ते 8 महिने आधीपासून त्याची तयारी चालू करायला हवी। आणि त्या तयारीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असणार आहे तुमचा व्हिसा। आता हे जी व्हिसाबद्दल मी तुम्हाला माहिती देते हे मी तुम्हाला फक्त व्हिसाची फीस सांगतेय। व्हिसाची प्रोसेस काय असते यावरती मी लवकरच एक व्हिडिओ आणणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल। जर तुम्ही अमेरिकेला टुरिस्ट व्हिसासाठी येत असाल तर तुम्हाला त्या व्हिसासाठी काय करावं लागतं आणि काय करू नये याबद्दलचा आणि तो कसा व्हिसाचे ऍप्लिकेशन प्रोसेस काय असते आणि व्हिसा कसा मिळतो यावरती एक डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त खर्च सांगते। तर ऑफकोर्स जी सुरुवात होणार ती होणार तुमच्या व्हिसापासून, कारण की तुमच्याकडे व्हिसा नसेल तर तुम्ही अमेरिकेला येऊ शकत नाही। तर अमेरिकेचा टुरिस्ट व्हिसा काढण्यासाठीची जी फीस आहे ती आहे $160 म्हणजे $11,200। जर तुम्ही डॉलरचा रेट 70 पकडला तर 11,200 होतं। डॉलरचा रेट हा रोज वेगवेगळा होत असतो तर पर पर्सन 11,200 तुम्हाला व्हिसा ऑफिससाठी भरावे लागणार आहे। यामध्ये मी अजून एक छोटी गोष्ट ऍड करते। आता हे जे अमेरिकेचे व्हिसा ऑफिसेस असतात ते ठराविक ठिकाणीच आहेत, जसं मुंबईला आहे, दिल्लीला आहे, कलकत्त्याला आहे, चेन्नईला आहे, तर अजूनही काही ठिकाणी आहेत पण मी एक मेन ऑफिसेस सांगितले। तर या ठिकाणी ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो। जर तुम्ही मुंबईत राहत नसाल, जर तुम्ही महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेतरी राहत असाल तर ऑफकोर्स तो खर्च ऍड होणार। पण मी तेवढ्या डिटेलमध्ये जात नाहीये, मी तुम्हाला ओव्हरऑल एक आयडिया देण्यासाठी फक्त व्हिसाचा खर्च यामध्ये ऍड करते। एकदा तुम्हाला व्हिसा मिळाला की दुसरी गोष्ट येते ती म्हणजे तुमचं एअर तिकीट। अजून एक गोष्ट मी ही जे खर्चाची माहिती तुम्हाला सांगत आहे ती मी न्यूयॉर्क सिटी बद्दलची सांगते। जर तुम्ही मुंबईवरून न्यूयॉर्कला येत असाल तर किती खर्च होऊ शकतो। आता एअर तिकीट तुम्ही जितक्या लवकर बुक कराल तेवढ्या स्वस्त तुम्हाला ते मिळतं। तर एक $700-800 तुम्हाला तिकीट मिळू शकतं। ते अगदी म्हणजे तुम्ही जर ऐन मुवमेंटला जर बुक केलं म्हणजे अगदी 1 आठवडा आधी, 2 आठवडे आधी, 1 महिना आधी तर ते महागही पडतं। म्हणजे 1,000-1,500 पुढे पडू शकतं, त्याला काही लिमिट नाहीये। कारण की हे सगळं डिपेंड करतं तुम्ही कोणत्या सिटीला जाताय। आता समजा तुम्ही मुंबईवरून न्यूयॉर्कला येत असाल तर तुम्हाला $800-900 सहज तिकीट मिळून जातं जर तुम्ही 4-5 महिने आधी बुक केलं तर। पण जसं की मी म्हटलं तर उशीर केला तर मग महाग पडेल। पण आपण एक अंदाजे $1,000 धरूया
की पर पर्सन तुम्हाला खर्च येणार आहे $1,000. $1,000 म्हणजे 70,000 रुपये. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे मेडिकल इन्शुरन्स. जर तुम्ही अमेरिकेला ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स सोबत असणं चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला असायलाच हवं असं नाहीये, पण असलं तर कधी पण फायदाच होतो. जर तुम्ही अमेरिकेत आलात आणि आजारी पडलात तर दवाखाना इथे परवडत नाही, भयंकर महाग आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्ही स्वतःचा मेडिकल इन्शुरन्स काढून सोबत घेऊन या. तर तो जो मेडिकल इन्शुरन्स असतो तो अगदी तुम्हाला 15,000 पासून 50,000 पर्यंत मिळतो पर पर्सन. मी का ही रेंज सांगतेय, कारण की हा जो इन्शुरन्स असतो हा व्हॅरी करतो तुम्हाला कोणते फिजिकल इश्यूज आहे त्यावरती. कोणाला डायबिटीज असतं, कोणाला हार्ट इश्यूज असतात, कुणाचे गुडघ्याचे ऑपरेशन झालेले असतात, कुणाचं काय, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जर फिजिकल इश्यूज असतील तर त्याप्रमाणे हा मेडिकल इन्शुरन्स कमी किंवा जास्त होतो. जर तुम्ही दष्टपुष्ट असाल तर अगदी 10-15 हजारात पण तुम्हाला हा इन्शुरन्स मिळून जातो. तर हे एक मँडेटरी तर नाही म्हणता येणार, पण मी सजेस्ट करेल की असल्याला चांगलं असतं. बिकॉज यू नेव्हर नो, काय सांगावं, जर तुम्ही अमेरिकेत आलात आजारी पडलात, तुम्ही अमेरिकेत आलात काहीतरी ऍक्सिडेंट झाला, पाय घसरून पडला, पाय मोडला, हात मोडला, तर तुम्हाला दवाखान्यात जावं लागणार आहे. तुम्ही ते नाही इग्नोर करू शकणार. त्या केसमध्ये हा इन्शुरन्स असणं आवश्यक आहे, स्पेसिफिकली त्या लोकांसाठी जे थोडे एजनी जास्त आहेत. नॉट ओनली फॉर टुरिस्ट बट एनीबडी हु इज कमिंग टू US शुड हॅव दिस इन्शुरन्स. तर मेडिकल इन्शुरन्स तर आपण अंदाजे मेडिकल इन्शुरन्सचे 20,000 रुपये ऍड करूयात की 20,000 रुपये मेडिकल इन्शुरन्स आपल्याला लागणार आहे. आता अमेरिकेत आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला लागणार आहे जी गोष्ट ती आहे हॉटेल. राहणार कुठे? जर तुमचे इथे नातेवाईक असतील तर चांगलं, तुमचे फ्रेंड्स असतील तर चांगलं, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, राहू शकता आणि मग ते तुम्हाला सगळीकडे फिरवूही शकतात. म्हणजे ना गाडीमध्ये घेऊन गेले, फिरून आणलं, तर तसं करता येतं. पण समजा तुमचं इथं कोणीच नाहीये अमेरिकेमध्ये, अशा लोकांनी काय करायचं, तर ते हॉटेल बुक करणार ऑफकोर्स. तर हॉटेलचा खर्च अगेन हे आता कसं ठरणार, तुम्ही कुठल्या प्रकारचं हॉटेल बुक करताय, तुमच्या काय गरजा आहेत त्यावरती ते पैसे ठरणार. पण मी तुम्हाला एक अंदाज सांगते, तुम्हाला अगदी $30-$50 पण हॉटेल मिळतं आणि तुम्हाला अगदी $200-$300 पर्यंतचे पण हॉटेल मिळतात. पण एक मिनिमम हॉटेल जर तुम्हाला हवं असेल तर एक $70-$100 कुठेच नाही गेले. म्हणजे $70-$100 तुम्हाला एक साधारण हॉटेल मिळून जाईल न्यूयॉर्क सिटीमध्ये. आणि तुम्ही किती दिवसांसाठी येताय त्याप्रमाणे ते हॉटेलचे पैसे असणार. आता फॉर एक्झाम्पल आपण एक धरूया की आपण अगदीच साधं $70 per night हॉटेल बुक केलं आणि 10 दिवसांसाठी आपण इथे राहिलो, तर त्याचे झाले $700. $700 म्हणजे 49,000 रुपये. आता ते जे मी हॉटेल सांगते ते 3 किंवा 4 जणांसाठीच, म्हणजे 2 बेडवालं किंवा 1 बेडवालं, 1 किंग बेड असेल तर तिथे 3 जण आरामात झोपू शकतात, असं मी तुम्हाला सांगते. तर हॉटेलचा खर्च झाला 50,000. त्यानंतर फूड पर पर्सन दिवसाला मिनिमम सांगते मी, अगदी मिनिमम $30 मिनिमम तुम्हाला लागणार आहे. त्यापेक्षा जास्तच लागतील ऍक्च्युली, पण मी मिनिमम सांगते की $30 per person धरा तर 10 दिवसाचे $300 म्हणजे अराउंड 21,000 रुपये एका जणाचे तुम्हाला 10 दिवसाच्या फूडचा खर्च येऊ शकतो. आता हॉटेल झालं, फूड झालं, तिसरं काय, अट्रॅक्शन्स. तर कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही न्यूयॉर्क सिटीला आल्यानंतर बघू शकता. जर तुम्ही न्यूयॉर्कला येणार असाल तर न्यूयॉर्कचे जे प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहे त्यामध्ये येतं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि दुसरं आहे एम्पायर स्टेट बिल्डिंग. या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, एम्पायर स्टेट बिल्डिंग तर अगदीच डाऊनटाऊन मध्ये आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एका आयलंडवरती आहे. सगळ्यात पहिले बघूया स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाण्यासाठी एक आयलंड आहे आणि त्या आयलंडला नेण्यासाठी एक फेरी असते. तर त्या फेरी म्हणजे ती जी बोट असते त्याची किंमत $30 आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर, मग ते आयलंडवरती गेल्यानंतर, आयलंड तसं फ्रीच आहे, म्हणजे तुम्ही आयलंडवरती गेल्यानंतर काय स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला बघा, तिथे फोटो वगैरे काढा, तर त्याची किंमत येते $30. आता आपण त्याला 70 गुणलं तर झालं $2,100, म्हणजे पर पर्सन तुम्हाला $2,100 त्या फेरीचे पैसे द्यावे लागणार आहेत जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला गेलात तर. आता त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला तुम्ही क्राऊन मध्ये जाऊ शकता, म्हणजे तिचा जो क्राऊन आहे त्या क्राऊन मध्ये तुम्हाला जाण्याचा ऑप्शन असतो जर तुम्ही त्याचं एक वेगळं तिकीट काढलं तर. तर त्या क्राऊन मध्ये जाण्यासाठी अराउंड $23 का $25 तिकीट आहे, म्हणजे अराउंड 1610 रुपये.
तर ते पर पर्सन परत ऍड करा. $2100 फक्त त्या फेरीची प्राइस आहे. त्याच्यानंतर त्या क्राउन मध्ये जायचं असेल तर $1600 पर पर्सन अजून एक्स्ट्रा तुम्हाला पे करावे लागणार आहेत. तर या दोन गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जे मी दुसरं अट्रॅक्शन सांगितलं ते आहे एम्पायर स्टेट बिल्डिंग. एम्पायर स्टेट बिल्डिंगला जी एंट्री फीज आहे ती आहे $45 म्हणजे ₹3150 पर पर्सन. तर त्या तुम्ही ज्यावेळेस ₹3150 भरता तुम्हाला एंट्री फी मिळते तर तुम्ही त्या आय थिंक 85th का 106th काहीतरी फ्लोअर आहे, मला आता एक्झॅक्टली लक्षात नाही, आम्ही गेलो होतो. तर त्या त्या फ्लोअरला तुम्ही जाता मग तिथून तुम्हाला पूर्ण न्यूयॉर्क सिटीचा व्ह्यू दिसतो. ऑफकोर्स दिस इज वन ऑफ दी मोस्ट फेमस अट्रॅक्शन आहे न्यूयॉर्क सिटीमधलं. आता हे न्यूयॉर्क सिटीमधले मी फक्त तुम्हाला दोन सांगते. ओके, त्यानंतर काही फ्री गोष्टी पण असतात. तिथे पार्क आहे, डाऊनटाऊन आहे, सगळीकडेच तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. तर न्यूयॉर्कमध्ये एक बफेलो नावाची सिटी आहे जिथे नायग्रा फॉल्स आहे. आता नायग्रा फॉल्स इज अनादर मोस्ट फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन इन द वर्ल्ड. तर आता तुम्ही जर नायग्रा फॉल्सला जाताल ना तर ऍक्च्युली नायग्रा फॉल्स फ्री आहे. तुम्ही तिथे जा, गाडी पार्क करा आणि फिरा, तुम्हाला कशाचे पैसे भरायची गरज नाही. पण त्या नायग्रा फॉल्सला दोन राईड आहेत, म्हणजे एक असती जी तुम्ही खाली बोटीत बसून जाता ती, आणि त्यानंतर एक पायऱ्यांसारखं आहे, तुम्ही ते अगदी फॉलच्या जवळ जाता त्या पायऱ्या चढून, तर ती एक आहे. तर त्या ज्या दोन राईड आहेत त्याचे जर तुम्हाला तिकीट काढायचे असतील तर त्याचे पैसे वेगळे पडतात. पण ओव्हरऑल नायग्रा फॉल्स हा फ्री आहे नुसता बघण्यासाठी. जर तुम्हाला बघायचं आणि फोटो काढायचा आहे तर तो कम्प्लिटली फ्री आहे, त्याला कसल्याही प्रकारचे पैसे भरावे लागत नाहीत. हे बघा, आता सांगण्याचा मुद्दा हा की फ्री पण अट्रॅक्शन्स आहेत आणि पेड पण आहे, तुमच्यावरती तुम्हाला काय काय करायचं आहे ते. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं थिंग्स टू डू इन न्यूयॉर्क तर तुम्हाला किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही करू शकता, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत तिथे गेल्यानंतर बघण्यासारख्या, त्याच्यामध्ये मॅडम तुसाचं म्युझियम पण येतं बाय द वे. मी आता हे सगळ्या गोष्टी ऍड नाही करत आहे कारण की ते खूप जास्त होईल मग, पण एक अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला सांगते. तर असे जे अट्रॅक्शन्स असतात हे अट्रॅक्शन तुम्ही जितके ऍड करणार तेवढा तुमचा खर्च वाढत जाणार आहे. आता तुम्ही न्यूयॉर्कमध्ये कोणकोणते अट्रॅक्शन करणार यावरती तुमचा खर्च ठरणार आहे. तरी पण मी अंदाजे $2500 पर पर्सन एंट्री फीससाठीचा खर्च येऊ शकतो असं अंदाज धरतीये. तो यापेक्षा कमीही होऊ शकतो किंवा जास्तही होऊ शकतो जर तुम्ही सगळेच अट्रॅक्शन्स न्यूयॉर्क सिटीमधले कम्प्लीट केले तर. आता मी तुम्हाला जो हा खर्च सांगितला त्यामध्ये आता हे सगळं चाललं राईट, व्हिसा, तुमचं एअर ट्रॅव्हल, हॉटेल, फूड, अट्रॅक्शन्स, या सगळ्या गोष्टी व्हॅरी करतात. कुठे येताय, कसे येताय, काय काय फिरताय, काय काय बघणार आहात त्याच्यावरती. त्याच्यामध्ये मिसलिनियस पण खर्च, छोटे छोटे खर्च ऍड करू शकतो, जसं की तुमची टॅक्सी किंवा तुमचं ट्रेनचा प्रवास, म्हणजे लोकल ट्रेन्स, टॅक्सीज, ते तर मी पकडलंच नाहीये, म्हणजे तो दुसरा खर्च दिवसाचा तो तर वेगळाच अजून तुम्हाला एक ऍड करावा लागणार आहे. आता मी जो हा खर्च सांगितला तो सांगितला जर तुम्ही स्वतः ट्रिप प्लॅन करून येत असाल तर. ह्याच्यावरती खूप गोष्टी अफेक्ट करू शकतात. अजून एक दुसरा एकदम सोपा उपाय, जर तुम्हाला अमेरिका बघण्यासाठी यायचं असेल तर प्रोफेशनल टूर सोबत यायचं. आता मी कोणाचं नाव नाही घेणार कारण की हा काही पेड व्हिडिओ नाहीये, पण आपल्या इथे भरपूर एक दोन तीन कंपन्या आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत इंटरनॅशनल टूर्ससाठी. जर तुम्ही त्यांच्या थ्रू जर टूर्स, म्हणजे त्यांचे थ्रू जर आलात तर तुम्हाला हे सगळं करायची काहीही गरज नाहीये, सगळे पैसे त्यांना द्यायचे आणि तुम्ही त्यांच्यासोबत आरामात येऊन तुमचा टूर करू शकता. ऑफकोर्स त्यामध्ये थोडासा पैसे जास्त जातात. इथं मी आता हे का माझा अंदाज आहे हा, जर तुम्ही मुंबईवरून न्यूयॉर्कला येत असाल तर पर पर्सन $160,000 ते $180,000 खर्च येऊ शकतो 10 दिवसांसाठी. हा माझा अंदाज आहे, आय माईट बी रॉंग, पण एवढा खर्च येऊ शकतो जर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन केली तर. हेच जर तुम्ही टूर्सनी आलात, इंटरनॅशनल टूर्स घेऊन, तर त्याच्यामध्ये मग डेस्टिनेशन पण ऍड होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे अट्रॅक्शन्स पण ऍड होतील आणि मे बी थोडासा खर्च पण वाढेल. मे बी तिथे याच्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो, एखाद्यास कमी येऊ शकतो, बऱ्याच वेळेस त्यांच्या डील्स पण चांगल्या चांगल्या चालू असतात, तर तुम्ही तो पण एक ऑप्शन चूज करू शकता. तर हा होता व्हिडिओ. अमेरिकेमध्ये जर तुम्ही ऍज अ टुरिस्ट येणार असाल तर त्याचा खर्च किती होऊ शकतो याबद्दलचा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय, आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच आहे तरी पण करत नाहीत, करा ना रे सबस्क्राईब.
SUBSCRIBE रेड अक्षरात इथं लिहिलेलं आहे, त्या बटनावर क्लिक करा जर केलं नसेल तर. ओके, नक्की 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 करा. आवडला असेल तर लाईक करा. बरं वाटतं मला लोकांना व्हिडिओ आवडला, मी एवढी मेहनत घेतली, इन्फॉर्मेशन दिली, यु नो प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत सगळं हे पोहोचवण्याचा. तर एक लाईक तो बनताय, करा लाईक करा, कमेंट करा. हां, तुमचे काही प्रश्न असतील तर खाली सांगा, मी त्याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. बाय द वे, मी ऑलमोस्ट मी प्रयत्न करते माझ्या व्हिडिओचे, जर तुम्ही बघितलं असेल ना, तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या कमेंट्सला रिप्लाय करायचा किंवा लाईक द्यायचा प्रयत्न करते, आणि मी केलेलं आहे माझे जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर. त्यामुळे प्लीज करा, भरपूर कमेंट करा, आवडलं सांगा, काही प्रश्न असतील तर सांगा, मी त्याला नक्की उत्तर देईल. आणि आपण भेटणार आहोत लवकरच टुरिस्ट व्हिजा, अमेरिकेचा टुरिस्ट व्हिजा कसा मिळतो आणि त्यासाठी काय करावं लागतं, त्याची प्रोसिजर काय आहे या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.